नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत आहे सर्वेश, सुवर्ण कोकणचा आमचा ग्रुप पार्टनर. त्याच्यानंतर आम्ही आता चाललो आहे हातखंब्याला. तर मित्रांनो, तुम्ही आम्हाला जो प्रतिसाद देत आहेत मुंबई गोवा हायवेचे लेटेस्ट अपडेटचे आम्ही व्हिडिओ अपलोड करतो आहे, तर खास सबस्क्रायबर्सच्या आग्रहाखास्तव आम्ही मुंबई गोवा हायवे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लांजा टू पाली या रस्त्याची कंडिशन आणि त्याच्यापुढे पाली टू हातखंबा. तर ह्या दोन्ही रस्त्यांची कंडिशनचा व्हिडिओ जो तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला कंडिशन माहिती करायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आता आपण लांजामधून निघालो आहे. आता आपण यापुढे हातखंब्याला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर म्हणजे मध्ये जाताना आपल्याला हे लागणार आहे पाली. असे आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत. या ठिकाणी बघा, लांजामध्येच रोडवर पेवर ब्लॉक टाकलेले आहे, त्यामुळे रस्त्याची कंडिशन अतिशय बेकार आहे आणि ते वाहनांची वर्दळ असल्यामुळे ट्रॅफिक देखील भरपूर प्रमाणात होत असणार. आणि इकडे फक्त चार पिलरच करून ठेवलेले आहेत, बाकी कोणत्याच प्रकारचं काम झालेलं नाही आहे. सर्व रस्त्याच्या दुतर्फ बाजूने भाज्यांची दुकानं वगैरे आणि फेरेवाले बसलेले आहेत. इकडे आहेत काही प्रमाणात खड्डे वगैरे आहेत. लांजा देखील एक महत्त्वाचं शहर आहे. या ठिकाणी देखील भरपूर बसेस वगैरे थांबतात आणि या ठिकाणाहून भरपूर प्रवासी देखील प्रवास करतात. इकडे अजून रस्त्याची पाहिजे त्या मानाने प्रगती झालेली नाही आहे. त्याचप्रमाणे रस्ता आहे पूर्वीसारखाच. क्लिनिंग वगैरे देखील कोणत्याच प्रकारे झालेलं नाही आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, रस्त्याच्या दुतर्फा झाडं वगैरे आहे त्याच कंडिशनमध्ये आहेत. दाभोळे पाट आहे, म्हणजे इकडून तुम्ही दाभोळेला वगैरे जाऊ शकता. चालू असलेला अरुणा प्रकल्प, त्याचा देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे.
त्या डोंगरावरून अरुणा प्रकल्पाचा व्ह्यू कोणत्या प्रकारे येतो त्याचा व्हिडिओ बनवला आहे, तो देखील नक्की बघा. त्यानंतर आम्ही इतर म्हणजे जी छोटी छोटी देवस्थानं आहेत, मंजात आहे देव श्रीदेव कापीचा, हे देखील एक प्रमुख देवस्थान आहे देवगड नेपाली रोडवरचं, त्याची देखील माहितीसाठी तुम्ही तो देखील व्हिडिओ पहा. त्या ठिकाणी फक्त एक्सकॅव्हेशन झालेलं आहे, ते देखील प्रॉपर असं पूर्ण झालेलं नाही आहे, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम झालेलं वाटत नाही. ऑप्शन्स वगैरे या ठिकाणचे छोटे छोटे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही येणाऱ्या पर्यटकांसाठी कोकणी मेवा जरी ठेवला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टींसाठी गावातल्या गावात छोटे छोटे व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्ण कोकण चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्या ठिकाणी गणपतीपुळे वगैरे जाण्यासाठी रस्ता आहे, पुन्हा हरचेरी देवठे या ठिकाणाहून रस्ता जातो. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणपतीपुळेला देखील जाण्याचा प्लॅन केलेला आहे, त्यामुळे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण जेणेकरून तुमच्या जेव्हा आम्हाला प्रतिक्रिया येतात तेव्हा आम्हाला देखील त्यातून प्रेरणा मिळते की आम्ही अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजेत, आणि लोकांना खरोखर चांगलं वाटतंय आमचे व्हिडिओ बघून, त्याच्यामुळे आम्हाला देखील चांगलं वाटतं. देखील नाही
फोन स्पीडमध्ये वगैरे आला तर नक्की बाहेर जाणार. या ठिकाणी भरपूर अपघात देखील झालेले आहेत, त्यामुळे साइनबोर्ड्स वगैरे देखील इथे लिहिलेले आहेत, गो स्लो, धोकादायक वळणे आहेत या ठिकाणी. आणि आता इकडे एक्सावेशन देखील चालू आहे, साइनबोर्ड्स वगैरे लावले आहेत डीप एक्सावेशन. वेरळमध्ये आहोत, या ठिकाणी देखील कोणत्या प्रकारे काम चालू झालेलं नाही आहे. याच्यापुढे आपण खानू आणि पाली अशी दोन प्रकारची गावं आहेत, तर आपण आता पालीपर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दुसरा सेकंड पार्ट बनवणार आहोत, पाली टू हातखंबा. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या ठिकाणचे जुने साइनबोर्ड त्याच्यावर काहीच कळत नाही आहे की किती किलोमीटर आहे पाली. हा रोड जॉईंट होतो, त्या ठिकाणाहून भरपूर फिरत तुम्हाला जावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबाघाट, हा आंबाघाट क्रॉस करून जावं लागतं. ज्यावेळी आमची फेरी असेल त्यावेळी आम्ही आंबाघाटचा देखील व्हिडिओ नक्की काढू. तुम्हाला देखील आंबाघाटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कंटेनरचा स्पीड कमी झाला आणि त्यामध्ये आम्ही अडकलोय, आमचा देखील स्पीड कमी झालाय. आणि वळणांचा रस्ता असल्यामुळे ओव्हरटेक देखील करू शकत नाही, समोर तीन कंटेनर आहेत आणि त्यांच्यामध्ये गॅप देखील नाही आहे गाडी ओव्हरटेक करून हे करण्यासाठी. पहिल्या कंटेनरने ओव्हरटेक केली, गाड्यांना थांबवतोय तो थांब म्हणून मी पहिला जातो. आणि कोणतीही काळजी न घेता चाललाय ओव्हरटेक करत. या ठिकाणी ही काजळी नदी आहे,
या ठिकाणी हा ब्रिज आहे साखरपा राष्ट्रीय महामार्ग उपविभाग साखरपा यांची आता इथून चालू होते. या ठिकाणी ब्रिजचं काम अर्धवट स्थितीत आहे. बघा इकडून रस्ता आहे श्री अवधूतवन श्री स्वयंभू दत्तस्थान मठ आणि निवसर रेल्वे स्टेशनला देखील जाण्यासाठी इथून रस्ता आहे. आणि इथे पुढे एक अपघाती वळण देखील आहे. या ठिकाणचा रस्ता पूर्वी भरपूर धोकादायक होता. भरपूर अपघात झालेले होते या ठिकाणी कारण दोन्ही बाजूने उतारणे जे वाहनं येतात भरपूर स्पीडमध्ये एंटर करत असल्यामुळे हा इथून जो 500 मीटरचा पट्टा होता या ठिकाणी भरपूर प्रमाणात अपघात व्हायचे. फक्त रस्ता क्लीनिंग करून ठेवलेला आहे बाकी कोणत्याच प्रकारचं काम चालू झालेलं नाही आहे. भरपूर प्रमाणात काम होण्याचं वाटतं म्हणजे 10% देखील काम म्हणता येणार नाही 5% देखील. या ठिकाणी लोकांना अजून भरपूर वर्ष म्हणजे कमीत कमी 2 वर्ष तरी प्रतीक्षा करावी लागेल त्यांना पूर्ण रोड बनवण्यासाठी. तोपर्यंत ह्या जुन्या महामार्गावरूनच प्रवास करावा लागणार आहे आणि हा महामार्ग देखील काही काळाने खड्डेमय होईल त्याच्याबद्दल शंकाच नाही. त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम झाले. रस्त्याची कामं देखील सर्व बंद होती. इकडे बघा कोणतेही हेल्मेट वगैरे न घालता वाहन चालवत आहे 2-व्हीलर. आभार सर्वेशचं मानायला पाहिजे. कुडाळवरून आलेला आहे सर्वेश खास व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आम्ही आता हातखंब्याला चाललोय. आणि खास हे आम्ही आमच्या सबस्क्रायबर्ससाठी करतोय कारण त्यांनी बहुतेक वेळा कमेंट केलेली होती की तुम्ही नांदगाव ते कणकवली किंवा सिंधुदुर्गातलेच फक्त रोड घेता पण आम्ही दोघेही सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आम्ही आमच्या कामातून साईटवरून वेळात वेळ काढून आम्ही हे सर्व व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत पोहोचवतोय. तर आज दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे आम्ही खास प्लॅनिंग केलं आमच्या सबस्क्रायबर्ससाठी हा व्हिडिओ बनवण्याचं. मित्रांनो तुम्ही देखील हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आम्हाला देखील नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि आम्ही दर महिन्याला तुमच्यासाठी मुंबई गोवा हायवेची संपूर्ण परिस्थिती घेऊन येत राहू. आणि अजून 2 वर्ष तरी मला वाटत नाही की रस्त्याचं काम पूर्ण होईल त्यामुळे कमीत कमी तुम्हाला 2 वर्षापर्यंत तरी व्हिडिओ मिळत राहतील प्रत्येक महिन्याला. अजून 5 किलोमीटर राहिलंय पाली. त्या ठिकाणी श्री गोरखनाथ मंगल कार्यालय मठ. तर आपण आता मठ गावात आलोय. मठ या ठिकाणी माझा भाऊ त्याच्या मामाचं गाव आहे हे मठ. मी 3-4 वेळा इथे आलेलो आहे.
इकडे राहिलेलो पण आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये लांजा टू पाली या रस्त्याची कंडिशन बघतोय, आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाली टू हातखंबा या रस्त्याची कंडिशन पाहणार आहोत. तर तुम्ही देखील या रस्त्याने प्रवास करत असाल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आम्ही हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप केलेला नाही आहे की कोणत्याही प्रकारे मध्ये कट केलेला आहे. आम्ही संपूर्ण माहिती देतोय प्रत्येक सेकंदाची आणि प्रत्येक मीटर रस्त्याची. तर इकडे मठ गाव आहे आणि या ठिकाणी देखील रस्त्याच्या साईड्स क्लिनिंगचं काम झालेलं आहे, प्रॉपर रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही आहे. या ठिकाणी हॉटेल आहे साई दरबार आणि बोर्ड पण त्यांनी लावलं आहे, हॉटेल सुरू आहे, ते चालू असणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता इथे जेवण. देवभूमी कृषी पर्यटन या ठिकाणी देखील नक्की भेट द्या. कृषी पर्यटन म्हणजे टेंट हाऊस वगैरे असतील. इकडे माझ्या मते थोडंफार काम झालेलं होतं रस्त्याचं, परंतु लॉकडाऊनमुळे बंद केलेलं असणार, कारण या ठिकाणी रस्त्याचे जे लेयर्स असतात त्यांचं काम झालेलं आहे, त्याच्यावरती फक्त काँक्रीटचा पेवमेंट टाकायचं बाकी आहे. लॉकडाऊनमुळे थांबलं असणार काम, शक्यतो लॉकडाऊनमुळे 3 ते 4 महिने सर्वच कामं बंद होती. तर भरपूर वेळाने खड्डे आलेत. थोड्याच वेळात पालीला पोहोचू. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच आहोत, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मुंबई गोवा हायवेची सध्याची परिस्थिती या संदर्भातले ते व्हिडिओ आम्ही घेऊन येतच आहोत. तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जे लोक या रस्त्यांवरून ट्रॅव्हल करणार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्याच्यानंतर कमेंट देखील करा व्हिडिओला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला देखील कोणत्या रस्त्यांचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा कोणत्या तुमच्या गावात एखादे ठिकाणं वगैरे असतील प्रसिद्ध, त्यांचे व्हिडिओ देखील शूट करायचे असतील तरी देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही आमचा महत्त्वपूर्ण वेळ काढून तुमच्यासाठी येऊ आणि तुमच्या गावातील प्रसिद्ध ठिकाणांची माहिती आपण जगभर पोहोचू, जेणेकरून त्याचा तुम्हाला देखील फायदा होईल. मित्रांनो, या सर्वांसाठी सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि बेल सबस्क्राईब बटन समोरील जो बेल आयकॉन असतो तो प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ नवीन पोस्ट करतो त्यांचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून लगेच मिळतील. आता आपण पालीमध्ये पोहोचलोय. या ठिकाणी पुढे कोल्हापूर रत्नागिरी रस्ता आहे, या ठिकाणाहून तुम्ही कोल्हापूर कराड वगैरे जाऊ शकता आणि तो रस्ता पुढे जाऊन पुणे बेंगलोर हायवेला मिळतो. रत्नागिरी शहरातील किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गाड्या या ठिकाणाहून पुणे बेंगलोर हायवेला जातात. हा पुढे जाता रस्ता आहे,
त्या ठिकाणून जाताना तुम्हाला आंबाघाट वगैरे क्रॉस करत जावं लागतं, साखरपा आंबाघाट. तर आपण आता पालीमध्ये पोहोचलोय. या ठिकाणी आज उजव्या बाजूला रस्ता जातो हा कोल्हापूरला जातो. इथून कोल्हापूर 117 किलोमीटर आहे आणि आपण आता तिथे थांबणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.